छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण संध्याकाळच्या स्नॅक्सला करतो आहे अननसाचा शिरा. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप अननसाचा क्रश घेतलेला आहे, अर्धा कप मी अननसाची प्युरी घेतली आहे, पाव कप तूप घेतलं आहे, अर्धा कप साखर घेतली आहे, एक कप रवा घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घेतले, काजू आणि इथे मनुके घेतलेले आहेत, आणि इकडे मी पाव कप साखर घेतलेली आहे. म्हणजे एक कपाला मी पाऊण कप साखर वापरणार आहे. इथे अर्धा कप आहे आणि या पातेल्यामध्ये मी पाव कप साखर घातली आहे. त्याच्यामध्ये मी हा क्रश घालून हा मी शिजवून घेणार आहे. कारण हा क्रश नुसता आपण शिऱ्यात टाकला तर तो शिजणार नाही आहे, तो खूप असा हे असतो, लवकर शिजत नाही. त्यामुळं मी त्याला आधी शिजवून घेते. त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून 2 कप पाणी घेतलेलं आहे मोजून, 1 कप रवा आहे म्हणून 2 कप पाणी. तर हे मी साखर टाकून थोडंसं शिजवण्यासाठी त्या 2 कपातलंच वापरणार आहे. हे चांगलं शिजू देणार आहे आणि तोपर्यंत राहिलेलं पाणी मी इकडे गरम करायला ठेवणार आहे. गॅस ऑन करते आणि रवा 1 कप रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तूप टाकून, पाव कपमध्ये थोडं तूप टाकून मी रवा छान भाजून घेणार आहे. उरलेलं तूप मी नंतर टाकते. गॅस बंद केलाय, रवा आपला छान भाजून झालाय अगदी खमंग असा. आता मी हे थोडेसे काजू आहेत ते थोडे तुपात तळून घेते. काजू आणि मनुके मी तुपामध्ये तळून घेते छान. आता मी परत गॅस ऑन करते. रवा भाजून घेतला होता आपण, हे पायनॅपल इथे शिजवून घेतले. त्याच्यामध्ये मी हे गरम केलेलं पाणी ओतते. ही प्युरी पण अर्धा कप मी याच्यात घालून देते, म्हणजे सगळंच गरम जाईल त्याच्यामध्ये. आणि हे मी आता याच्यामध्ये ओतून टाकते. हे शिजत आलं की मी याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे. याच्या गोठळ्या मोडून घेते. याच्यामध्ये थोडासा आपण रंग टाकूया. साखर टाकते मी याच्यामध्ये. एकूण आपण 1 कप साखर घातली, 1 कप रव्याला. आता हे छान परतून घेते मस्त. याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकते मी. याच्यामध्ये साखर घालून मी वाटल्यामुळं वेलची अशी पांढरी दिसते आहे. ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि आपण अजून थोडं तूप टाकूया राहिलेलं, म्हणजे असं छान होईल तो. त्याला परत एक छान वाफ देणार हे सगळं घालून. अननसाचा छान वास सुटला अगदी मस्त गमगमाट. एक वाफ घेते याची, म्हणजे झाला आपला तयार, आपला पायनॅपल शिरा तयार आहे. चला तर आता मी सर्व करते.
हा पायनॅपल शिरा आपला तयार आहे। चला तर आता मी मुलांना सर्व करती आहे। मुलांना वासानेच वेडी झालीत मुलं, कधी एकदा खायला देती असं झालं गरम नाही ना बघ, नाही नाही थंड आहे। कसं झालंय? आधी खा तर। नक्की ट्राय करा, खूप छान आहे। आता खूप बाजारामध्ये पायनॅपल आलेले आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करा।